रिझर्व्ह बँक ऐकत नसेल तर सहकारी बँकांनी कोर्टात जावं असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रस्तुत सकाळ महाकॉन्क्लेव्ह नागरी आणि जिल्हा सहकारी पतसंस्थांच्या 3 दिवसीय महापरिषदेला देशाचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे प्रतापराव पवार, संपादक संचालक श्रीराम पवार, लोकमान्य मल्टीपर्पजचे किरण ठाकूर सुद्धा उपस्थित होते. रिझर्व्ह बँकेनं काही सूचना केल्या, संचालक मंडळाचे 2 भाग होतील. सर्व अधिकार रिझर्व्ह बँकेला गेले तर संचालक मंडळानं काय करायचं? राज्य सरकार म्हणून रिझर्व्ह बँकेच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ अशी सूचना मी राज्य सरकारला केली आहे असंही शरद पवार म्हणाले. सरकारच्या मूलभूत अधिकारावरच गजा येते आणि त्याच्यासाठी रिझर्व्ह बँक ऐकायला तयार नाही असं हे जर घडत असेल सत्यानं घटनेच्या मार्फत राज्याच्या संस्थेच्यावर वर्दळी करता अशा प्रकारची तरतूद असताना सुद्धा हे जर घडत असेल तर यासाठी प्रसंगी कोर्टामध्ये सुद्धा जाण्याची आवश्यकता आहे. त्या बैठकीत सगळ्यांची मतं ऐकल्याच्या नंतर मी राज्य सरकारला विनंती केली की सहकारी चळवळीचे आमचे सहकारी करतील का नाही याची मला शंका होते. निदान राज्य सरकार म्हणून तरी आपण कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात जाऊ आणि तशा प्रकारचा निकाल आज राज्य सरकार घ्यायच्या मनस्थितीच आहे ही अत्यंत जवळच्या मुद्द्याची गोष्ट आहे. आज हे काम सरकारमंत्री म्हणून अमित शहांच्याकडे आहे. माझा आणि अमित शहांचा संपर्क कधी काही आला तो ते अहमदाबाद सहकारी बँकेचे एक संचालक होते म्हणून आला आणि त्यामुळं ज्या व्यक्तीने सहकारी बँकेमध्ये संचालक म्हणून अनेक वर्ष काम केलं त्यांचा दृष्टिकोन सहकारी बँकेच्या हिताची जपणूक करण्यासाठी अनुकूल राहील अशी खात्री मला स्वतःला वाटते. या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चाही केली, त्यांच्याशी या बाबतीत बसून काही प्रश्न असले तर ते प्रश्न सोडून घेण्याचा संबंधीचा प्रयत्न आपण सगळे एकत्र राहून करू शकतो.